मध्ये काही वेळापूर्वी एक तरुण मुलावर जीव घेणे हल्ला काही संघटनेने केला आहे। ते वारंवार अशा गोष्टी घडत असताना असं दिसतंय की काही समाजकंटकांनी फक्त तरुण पिढीला टार्गेट केलंय। आणि तुम्ही जर मागचा इतिहास पाहिला तर हे मुलाला ज्याच्यावर हल्ला झालाय तो एकदम अतिशय 18-19 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला वारंवार याच्या पहिलेही जीव मारण्याच्या धमक्या आलेले आहेत आणि त्याचे NC आणि काही केसेस कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले होते। परंतु पोलीस प्रशासनाने आता आम्हाला आश्वासन दिलं आहे की ज्या ज्या समाजकंटक या जीव घेणे हल्ल्यामध्ये असतील त्यांना कडक कारवाई करण्यात येईल। तरी मला अहमदनगरकरांना विनंती आहे की आपण कोणतेही असे प्रकार करू नये ज्याच्यामुळे अहमदनगरचं वातावरण खराब होईल। आता तर तो ज्या मुलावर जीव घेणे हल्ला झाला आहे तो आता त्याची प्रकृती गंभीर आहे, अजून त्यांनी काही स्टेटमेंट दिलेला नाही आहे, पण जसंच तो शुद्धीवर येईल त्याच्यानंतर तो ज्या ज्या लोकांची नावं घेते, आता मी काही लोकांची नावं घेऊन चुकीचं तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही किंवा तुम्हाला चुकीच्या दिशेने नेणार नाही आहे। ज्या ज्या लोकांनी हल्ला केलेला आहे ते समाजकंटक आहेत, त्यांना अहमदनगर जिल्ह्याचा शहराचं वातावरण खराब करायचं आहे आणि ज्या प्रकारे त्याला मारण्यात आलंय असं दिसतोय का त्याला मारून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला होता आणि ज्या पद्धतीने त्याच्या डोक्याला मार लागून आतमध्ये जी इजा झालेली आहे त्याच्यामुळे आत्ता सध्या तरी त्याची प्रकृती गंभीर आहे। तरी अहमदनगरच्या लोकांनी शांतता बाळगावी अशी मी विनंती करतो। पोलीस प्रशासन आपलं काम करतील, जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर ते योग्य कारवाई करतील अशी आम्हाला आशा आहे।